नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनची सुरुवात महत्वाच्या बातमीनं. भाजपच्या प्रदेश कार्य समितीची आज बैठक होणार असून गोरेगावातील नेस्को संकुल इथे ही बैठक होतीये. तर या बैठकीचं उद्घाटन कार्यकारी अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. बैठकीत नड्डा यांच्या मार्गदर्शनासोबतच नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं देखील अध्यक्षीय भाषण होईल. शिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेश प्रभारी सरोज पांडे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. तर या बैठकीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानं होईल. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे देखील हे राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत. तर प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंग ठाकूर हे महाजनादेश यात्रेविषयी माहिती देणार आहेत. तर भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या या बैठकीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, काय तपशील या बैठकीसंदर्भात आणि साधारण किती वाजता बैठकीला सुरुवात होईल? स्वाती, ही बैठक साधारणतः 10 सुरू होईल, कारण JP नड्डा या बैठकीपूर्वी चैत्यभूमीला जाणार आहेत आणि त्याबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथं देखील ते जाणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळते. आणि त्याच्यानंतर गोरेगावच्या नेस्को संकुल इथं आता व्यासपीठावर जे व्यासपीठ दिसतंय तिथंच ही विशेष कार्यसमितीची बैठक होणार आहे. विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची ही अशी बैठक मानली जाती आहे. विधान सभेच्या निवडणुकीपूर्वीचं भारतीय जनता पक्षाचं हे एक मोठं शक्तीप्रदर्शन आहे असं मानलं जात आहे. राज्यभरातून या बैठकीसाठी कार्यकर्ते येत आहेत आणि विधानसभेसाठी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे याचं मार्गदर्शन आजच्या बैठकीत सगळे नेते करतील. यात मुख्यत्वे भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष JP नड्डा, त्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे या मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर काही राजकीय प्रस्ताव मांडले जातील. ते राजकीय प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे मांडतील. आणि त्याचबरोबर जी एक जनादेश यात्रा भारतीय जनता पक्षातर्फे काढली जाणार आहे त्याच्याबद्दलची माहितीही सुजित सिंग ठाकूर देणार आहेत. एकंदरीतच आपण बघतोय की भारतीय जनता पक्षानं विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जय्यत तयारी सुरू केलेली आहे आणि त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे ही आजची बैठक आहे. अगदी विवेक, आणि या बैठकीसंदर्भातील असेच तपशील आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता बातमी आहे पावसाची. तर बघणार आहोत पुढची एक महत्वाची बातमी. आपण पाहतोय मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात दमदार पावसानं हजेरी लावलेल्या शीळ महापे रस्त्यावरती पाणीच पाणी जमा झाल्याचं बघायला मिळतंय. नवी मुंबई आणि कल्याणला जोडणारा रस्ता पावसामुळे जलमय झालाय. तर रस्त्यावरून विरुद्ध दिशेनं पाणी वाहू लागल्यानं मोटरसायकलही वाहू लागल्या. तर तिकडे गेल्या काही दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसानं मनमाड, येवला आणि चांदवडमध्ये देखील दमदार आगमन केलंय. शीळ महापे रोड तसंच मनमाड आणि अहमदनगर मधली पावसाची ही दृश्य आपण पाहतोय. मनमाडला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर चांदवडच्या पूर्व भागाला तर मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय. अहमदनगरमध्ये 15 प्रतीक्षेनंतर अखेर नगर शहरासह जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन झालंय. तर जोरदार पावसामुळे नाले ओढेही तुडंबू वाहून भरून जे आहे ते वाहू लागल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालं असून पावसाचं जोरदार पुनरागमन झाल्यामुळे धोक्यात आलेल्या पिकांना आता नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे पेरणीच्या कामांना देखील पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. तिकडे धुळे शहरासह जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. हा पाऊस जो आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकणारा नसला तरी पिकांना मात्र जीवदान देणारा ठरलाय. धुळे शहरासह तालुक्याच्या अनेक भागांमध्ये 4 अधिक काळ पावसानं हजेरी लावत बळीराजाला मोठा दिलासा दिलाय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता, त्यामुळे या उकाड्यापासून देखील सुटका करण्याचं काम या पावसानं केलंय. 2 नंतर पावसानं दडी मारली होती आणि तब्बल 18 हा पाऊस बरसलाय, त्यामुळे बळीराजा काहीसा आता सुखावला आहे. तर वातावरणातही गारवा निर्माण झाल्यानं शहरी नागरिकांना निश्चितच दिलासा मिळालाय. तर नाशिकमध्ये काय वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रशांत बागामचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नाशिकमधला पाऊस नेमका काय म्हणतोय? परतीचा पाऊस जो काल सायंकाळी परत आला आणखी त्याने नक्कीच दिलासा मिळालेला. आज सकाळपासून उघडीप जरी झाली असली तरी पुन्हा एकदा पावसाचे लक्षणं नक्कीच दिसतात. आपल्याला माहिती मालेगाव आणि मनमाड तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आलेला पाऊस आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आजपर्यंत पेठ आणि बागलाण या 2 पाण्याचं दुर्भिक्ष होतं आणि बागलाणला पाऊस आला. अवघ्या काही तासामध्ये 100 काल पाऊस सायंकाळी पडला. आज सकाळपासून जरी उघडीप असली तरीही पुन्हा एकदा पाऊस यायचा 2 पडू शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. पिकांना जीवदान कुठेतरी मिळालंय, शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, पण याचबरोबर पीक विमा
सगळे शेतकरी संतप्त आहेत की त्यालाही दिलासा मिळावा, पण या पावसानं शेतकऱ्यांना शेतीला दिलासा मिळालाय. भाजीपाल्याच्या दरामध्ये कुठेतरी कपात होईल, आवक वाढेल, अशा प्रकारची ही एक माहिती आपल्याला बाजार समिती सूत्रांकडून कळते. पण पाऊस आज सकाळपासून उघडीप आहे, पण येत्या दोन दिवसामध्ये पुन्हा हा पाऊस जोरदार येऊ शकतो असा हवामान खात्याचा इशारा आहे. आणि तसंच फावं अशीच खरं तर प्रार्थना. धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी. तर तिकडे बारामती शहर आणि परिसरातही काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय. तब्बल 2.5 तास या ठिकाणी पाऊस कोसळलाय, त्यामुळे ओढे नाले जे आहे ते तुडुंब भरून वाहू लागल्याचं चित्र बारामतीत बघायला मिळते. तर हा पाऊस इतक्या प्रमाणात झाला की तब्बल काही तास हा पाऊस कोसळत होता, त्यामुळे या ठिकाणच्या घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. काही काळ तारांबळ जरी उडाली असली नागरिकांची, तरी मात्र पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना या पावसानं दिलासा दिलाय. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आज रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या विविध कामानिमित्त आज मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवरती सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे दोन्ही मार्गांवरती आणि पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉकचं हे वेळापत्रक बघूनच मुंबईकरांनो घराबाहेर पडा. आणि एक दुःखद बातमी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. दिल्लीच्या निगम बोध घाटावरती आज दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. मात्र त्याआधी त्यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवलं जाणार आहे. काल हृदयविकाराच्या धक्क्यानं दिल्लीतल्या एक्सकॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. 1998 ते 2013 पर्यंत असं 15 वर्ष त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं आणि त्यानंतर त्यांची केरळच्या राज्यपालपदीही नियुक्ती करण्यात आली होती. तर शेवटच्या काळापर्यंत त्या कार्यरत होत्या. पंजाबमधल्या कपूरथळा इथे 31 मार्च 1938 त्यांचा जन्म झाला. काँग्रेसला जनाधार मिळवून देणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. तर शीला दीक्षित यांच्या निधनावर वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या देखील बघूयात. शीला दीक्षितांचा हुआ मुझे इस बात को सुन के, शीला जी मेरे से बहुत प्यार करती थी, मैं भी उनसे जब भी मिलती थी तो बहुत खुशी से प्यार से मुझे हग करती थी, और उन्होंने जो दिल्ली के लिए किया, जो देश के लिए किया, वो पूरा देश याद रखेगा दिल्ली के विकास के लिए.